नमस्कार मित्रांनो, मराठी सेंटर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत। पीक विमा योजना 2020-21। मित्रांनो, शेतकऱ्यांनी दाखल केली याचिका, विमा कंपनीला दिली न्यायालयाने नोटीस। राज्यातील सर्वच शेतकरी हे विमा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे। तर मित्रांनो, जवळपास 90% शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळाला नाही आहे। त्यामुळे मित्रांनो, शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या विरोधात याचिका दाखल केली आहे। तर यावरूनच विमा कंपनीला न्यायालयाने नोटीस दिली आहे। तर शेतकरी मित्रांनो, जून 2020 ते ऑक्टोबर 2020 मध्ये अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले। या नुकसानीच्या पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी याचिका दाखल केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच विमा कंपनीला नोटीस बजावली आहे। अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, तूर, मूग या पिकांसह इतर सर्वच पिकांचे नुकसान झाले होते। शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शासन निर्णयानुसार पिकांचा विमा काढला होता। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मात्र विमा कंपनीने शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी केल्या तरीसुद्धा त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही। तर मित्रांनो, विमा कंपनीला न्यायालयाने दिलेल्या नोटीसमुळे शेतकऱ्यांना विमा मिळतो का हेच पाहणे आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।